ठीक आहे, नीट जा. अरे नाही रे मित्रा, तो कचरा आहे ना बाहेर टाकला होता आजो, आणि तो मी कचरा पेटी टाकला. काय आयुष्य जरी आलो तरी हा दिवस स्वच्छ व्हायचा नाही. चला चला आता आपण निघूया. तू मला नको शिकूस, तू तुझं काम कर, चल होते. अरे आदर्श, एकटा एकटा काय जातोस? काही नाही रे असं. अरे चला, कालपासून मोठ्या तुमच्या गाडगे बाबा झाल्या. अरे मित्रांनो, मी कोणी गाडगे बाबा नाही रे, मी तर तुमच्यासारखाच एक सरळ साधा विद्यार्थी आहे. पण मी गाडगे बाबांचे विचार आचरण्याचा प्रयत्न करतोय, आणि जर का गाडगे बाबांचे विचार या देशाने या समाजाने अगोदरच आचरले असते ना, तर हा देश आणि हा समाज अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे आणि स्वच्छतेकडून समृद्धीकडे कधीच गेला असता. आणि हो मित्रा, हा तुझा विचारलेला प्रश्न आहे ना, तो आज मला विचारण्यात आला नसता. मित्रांनो, सॉरी कशाला बोलताय, त्यात तुमची काही चुकी नाही. जसा समाज वागतोय तसं तुम्ही वागताय, पण ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. हो खरंच, द्याल मग माझी साथ. आई मला ना उद्या ग्रो पाठवण्यासाठी पैसे पाहिजे होते. तुला गेल्याच आठवड्यात दिले ना? अगं ते संपले, पण सरांनी मला उद्याच वही घ्यायला सांगितले, त्यासाठी पैसे पाहिजे. उद्या हे गे दादा, हे काय नवीन? रम्य परिसराला असं अस्वच्छ केल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन, आणि अस्वच्छतेच्या पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वच्छ भारत का इरादा. थांब मित्रा, अशी चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही. ओके दादा. स्वच्छता की एक नदी, चल 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 च